नमस्कार, मी सचिन. आपण पाहत आहे जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया काही ठळक घडामोडी. नकली नोटा चलनात वापरणाऱ्या तिघांना गोवंडी पोलिसांनी केले अटक. झाडाझडतीत नकली नोटांसह सापडली लाखाची चलनी रोकड. राज ठाकरेंची जाहीर सभेत सेना भाजप तोफ, दोन्ही पक्ष करतायत करमणुकीचे राजकारण, राज यांचा आरोप. केबल चालकांच्या विविध समस्यांप्रती मनसे केबल सेना उपाध्यक्ष राजू पाटील यांचे शिष्टमंडळासह मुंबई शहर उपजिल्हाधिकारी कार्यालयाला भेट. काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी मुरली पिल्ले अभिषेक मिस्त्रींच्या प्रचारात सहभागी. प्रभाग क्रमांक 154 मध्ये काँग्रेसच्या प्रचाराचा झंझावात सुरू. आणि मुंबईत 5 पैकी 3 जागा नक्कीच निवडून येतील. रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकरांचा विश्वास. अवचरेंच्या प्रचारार्थ जानकरांची पदयात्रा. नोटबंदीनंतर आता आझाद बँक ऑफ इंडियाचे नवे 2000 रुपयांचे चलन बाजारात सापडले. चित्रपट क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या खेळण्यातील या नोटा प्रत्यक्ष चलनात वापर करणाऱ्या 3 व्यक्तींना गोवंडी पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे या टोळीकडून 2000 15 नकली नोटांसह 1 लाखाच्या चलनी नोटाही हस्तगत करण्यात आल्या. आपण पाहत असलेले नकली नोटा चलनात वापरणारे हेच ते आरोपी जे आता गोवंडी पोलिसांच्या ताब्यात आहेत. या दोन्ही महाभागांनी चेंबूरच्या डायमंड गार्डन येथे नाशिकहून भाजी विक्री करण्याकरिता आलेल्या सोनावने या शेतकऱ्याला नकली नोटा वापरत त्यांच्याकडून खरेदी केली होती. खेळण्यातल्या नकली नोटा ज्यावर आझाद बँक ऑफ इंडिया असं लिहिले होते त्या चलनात वापरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विशेष म्हणजे पहिल्या प्रयत्नात ते यशस्वीही झाले. मात्र नशीब वारंवार साथ देत नसल्यानं त्यांचा दुसरा प्रयत्न फसला आणि गोवंडी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम कोळेकर यांनी सांगितलंय. नाना सोनवणे हे लासलगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहेत. ते आणि त्यांचा भाऊ लासलगाव येथून भाजी आणि काही फळं विकण्याकरता डायमंड गार्डन चेंबूर या ठिकाणी नेहमी येत असतात. सोमवारी नाना सोनवणे यांचा भाऊ भाजी विक्रीकरता आलेला असताना त्यांच्याकडून 2 इसमांनी 2-2 किलो द्राक्ष विकत घेतली आणि त्यांना 2-2 हजाराची नोट दिली होती. त्यांनी द्राक्षाचे पैसे घेऊन उरलेले पैसे त्या लोकांना परत दिले होते. परंतु ज्यावेळी त्यांचा धंदा संपला त्यावेळी नोटा त्यांनी पाहिल्या असता त्याच्यामध्ये 2 नोटा ह्या बनावट असल्याचं त्यांना दिसून आलं. त्यांनी सदर बाब त्यांच्या भावास सांगितली आणि त्यांचे भाऊ नाना सोनवणे हे आज ज्यावेळी भाजीपाला विक्री करता आले होते त्यावेळी त्यांच्याकडे वासुदेव आचरेकर नावाचा एक किसान आला आणि तो त्यांच्याकडे 2 किलो द्राक्ष मागू लागला आणि 2000ची नोट दिली. त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी 3 नोट पाहिली असता ती नोट पूर्वीच्या नोटीसारखीच बनावट असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ त्या वासुदेव आचरेकरला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी वासुदेव आचरेकरला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे 1 लाख रुपये सापडून आले. त्याचप्रमाणे हे सर्व कारस्थान नाशिकचे शेतकरी सोनावणे यांच्यासोबत भाजी विक्री करणाऱ्या घाटला येथील भाजी विक्रेत्यांचं असल्याचंही स्पष्ट झालंय. वासुदेव आचरेकरची झटी घेतली असता त्याच्याकडे 1,03,630 रुपयाच्या खऱ्या नोटा मिळून आल्या. त्याच्याकडे चौकशी केली असता तो सेंट अँथोनी या शाळेमध्ये बस चालवायचं काम करत असून बसच्या स्कूल बीस मुलांच्या स्कूल बसच्या फीचे किती पैसे असल्याचे आढळून आलं. त्याच्याकडे काही चेकही आढळून आले. आणखी चौकशी करता समजले की फिर्यादी नाना सोनवणे ज्या ठिकाणी बसतात तिथं बाजूलाच घाटल्यामधील जितू शिंदे आणि राजू शिंदे हे भाजीवाले विक्रीला बसतात आणि त्यांनी ह्या आचरेकरला ही नोट वाटवायला सांगितली होती. त्यांच्याकडे आणखी चौकशी केली असं आणखी 2 इसमांनाही जे सोमवारी घडलं त्या जितू आणि राजू यांनीच त्या 2 इसमांना नोट वाटवायला पाठवल्याचं निष्पन्न झालं. पहिल्या प्रयत्नात सोनवणे यांना नकली नोटा वापरून फसवणारे जितू आणि राजू जाधव यांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. या झडतीत 2000 15 नकली नोटा सापडल्या ज्या चित्रपटसृष्टीत वापरल्या जात आहेत. जेव्हा त्यांच्या घराची झडती घेतली त्यावेळी त्यांच्या घर झडतीमध्ये आणखी 12 नोटा मिळून आलेल्या आहेत. त्यांच्याकडे या नोटा कुठून आल्या याच्याबद्दल चौकशी केली असता फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारा एक माणूस त्यांनी या नोटा फिल्ममध्ये शूटिंगकरता वापरल्या जातात असे सांगून याला ह्या नोटा तुम्हाला वाटवता तर वाटवा असे सांगून यांच्याकडे दिल्या होत्या असं आढळून आलेलं आहे. आणि गुन्ह्याच्या गुन्ह्यामध्ये आणि 3 लोकांना आणि 12-15 नोटा ताब्यात घेतलेल्या आहेत आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे. कॅमेरामॅन मसूद अहमदसह कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनीकरिता.